गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नदी पुनरुज्जीवनाची काम आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे। मी आता संगमवाडीपाशी उभा आहे, तर आपण येरवडा बन गार्डन पासला काम पाहिल्यानंतर आपण आता ही संगमवाडीच्या कामापाशी काय स्टेटस आहे ते पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो आहे। आणि माझ्या मागे तुम्हाला थोडंफार दिसत असेल ते नाईक बेट, हे संगमवाडी पसल्या कामाचा प्रोग्रेस दिसतंय। हे पाही आपली पुण्याची मेट्रो जी चालली आहे आणि समोर जे आपल्याला दिसतंय ना मित्रांनो, ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन। सो तर मित्रांनो, मी जसं म्हटलं तुम्हाला, हे आपल्या मागे जे दिसतं आहे त्याच्या ते जे नाईक बेट आहे, हे पुणे महानगरपालिकेने आता ताब्यात घेतलेलं आहे। ह्याच्या बाबतीत इतिहास सांगायचा तर थोडा फार मित्रांनो, आपल्याबरोबर मिस्टर उमराव जयव आणि चव्हाण साहेब आहेत, एकनाथ साहेब चव्हाण साहेब आहेत, तर ते आपल्याला थोडंसं नाईक बेटाबद्दल सांगतायत। नाईक बेट हे नाईक नावाच्या व्यक्तीचं होतं, आम्हाला त्यातली पूर्ण अशी माहिती नाही आहे। आम्ही इथे राहतो बरेच वर्षापासून, पण तेव्हापासून हे बेट असंच तिथे आहे आणि ते कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे असं आम्हाला कळलेलं आहे। आणि तिथं अभयारण्य पक्षी अरण्य असं काहीतरी केलेलं आहे असं म्हणत होते, पण आता दिसत नाही काही पक्षी अरण्य। या कोपऱ्यात असं नाही का तिथे ते मारुतीची मूर्ती वगैरे सापडली? हां, इथं ते हे घाट आहे ना पलीकडे, तो अहिल्यादेवी घाट आहे, अहिल्यादेवी घाट शेजारी समोर दिसतो, तो अहिल्यादेवी घाट आहे। पुन्हा संगम, पुन्हा संगम ब्रिज आहे पुढे, संगम ब्रिजवरून त्याच्या तिथे ती मेट्रो लाईन गेलेली आहे वरतून। आणि हे समोर दिसतं, हे शिवईपीची बिल्डिंग नवीन कन्स्ट्रक्शन चालू दिसते। तर चव्हाण साहेब अजूनात ती समोरची जी बिल्डिंग दिसते ती सीओईपीची उंच इमारत, नवीन इमारत आहे पा, काम चालू आहे जायका मार्फत, हे सर्व जायका मार्फत कामं चालले आहेत असं म्हणणं आहे। हे नदी सुधार योजनेची कामं दिसत आहे, नदी पूर, नदी सुधार, मेट्रो आलेली मेट्रो आलेली आहे आपल्यासाठी पुन्हा मेट्रो आलेली आहे। आणि हीच मेट्रो खरं रामवाडीपर्यंत सुरू व्हायला पाहिजे, ते अजून होत नाही आहे, ही फक्त रुबी हॉलपर्यंत जाईल। खरं तर कामं तर भरपूर पूर्णपणे झालेलं आहे, पण रामवाडीपर्यंत का जात नाही हे राजकारणाचा विषय झालेला आहे। 26 जानेवारीला याचं उद्घाटन होणार होतं, राजकारणाचा विषय असं नाही। आता आपण जी मेट्रो पाहिलं त्याच्याखाली पुणे मुंबई रेल्वे स्टेशन रेल्वे गेली, ते आता ती जी रेल्वे गेली ती पुणे स्टेशन शिवाजीनगर पुणे स्टेशन आपलं मुंबईकडे झालेली आहे। हा प्रॉपर मुळामुठा नदीचं संगम,
आणि ते जे मी म्हणतो मला तुम्हाला ह्या नाईक बेटाचं पलीकडचं पात्र पा तिकडे पण काम झालेलं दिसतं आपल्याला आणि ती SSPMSची बिल्डिंग आहे. हे नाईक बेट आणि हे नाईक बेटाच्या ह्या पात्राला एक इकडे एक पात्र आहे तिकडे एक पात्र आहे ते एवढ्यासाठी म्हणतो आहे मी सारखं सारखं. आता हे जे नाईक बेट आहे ते पुणे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे पूर्वी. आता संगमवाडी पैसे मी उभा आता नाईक बेट मागे जे दिसत आहे ते आणि हे संगमवाडी बस स्टेशन. आता आपण प्रॉपर संगमावर उभा आहोत. समोरून जी आलेली आहे ती खडकवासल्याकडनं आलेली खडकवासला पुण्यात पुणे सिटीमधनं आलेली जे नदीच्या पलीकडनं नदी आहे ती मुळा नदी आणि ही जी माझ्या उजव्या हातालावरनं जी नदी येते ती मुठा नदी आणि ह्या दोन्ही नदींचं संगम इथे इथे झाल्यानंतर ही पुढे मागे जी अशी जात राहिली बन गार्डन ब्रिजकडे ही अशी मागे जी चालली आहे ती बन गार्डनकडे. ही समोर जी उंच इमारत दिसत असेल ती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP ची बिल्डिंग आहे आणि हे पाहि हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचं बोर्ड. COEP चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. थँक्यू. चॅनलला लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.